नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग। 2 सप्टेंबरला स्वप्नील सर माझ्या दवाखान्यात आले होते। त्यावेळेस L4 L5 L5 S1 डिस्क हर्निएशन होतं। हा तुम्ही एक्सरे त्यांचा बघितला तर एक्सरे बघा, हा सगळा टिल्ट आहे। त्यानंतर सरांची 7 महिने ट्रीटमेंट आपल्या दवाखान्यात चालली। 7 महिन्यानंतर आपण एक्सरे रिपीट केला। एक्सरे रिपीट केल्यानंतर सेगमेंट सगळे सरळ झाले। L4 L5 L5 S1 मधली गादीतलं अंतर पूर्णप्रमाणे वाढलेलं आहे। हे तुम्ही जर बघितलं L5 S1 मध्ये गादीतलं अंतर हे पूर्ण कमी झालेलं होतं, इथे बघा अंतर पूर्ण वाढलेलं आहे। ठीक आहे, आता MRI ची फ्लिम आपण बघूयात। MRI फ्लिममध्ये हे बघा, L5 S1ला गादी ही बाहेर आली होती आणि डिस्क जी आहे ती बाहेर आल्यामुळे 9 रूट कॉम्प्रेस होत होती, त्याच्यामुळे सरांना डाव्या साईडला मुंग्या होत्या। आता सरांशी आपण थेट चर्चा करूयात। नमस्कार, मी स्वप्नील अरुण शेटे। ऑगस्टमध्ये मी पहिल्या ट्रीटमेंटसाठी आलो तर त्यावेळी माझ्याकडे डाव्या पायात भरपूर वेदना आणि कंबरेपासून पायापर्यंत वेदना होत्या। मला 5 मिनटे उभंही राहणं अशक्य होतं, 5 मिनटे चालणंही अशक्य होतं। त्यानंतर मी ऑगस्टमध्ये सरांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली। ऑगस्ट ते जानेवारी असे प्रत्येक महिन्याला एक एक ट्रीटमेंट घेत गेलो आणि प्रत्येक ट्रीटमेंटनंतर मला बदल जाणवत गेले। पहिल्या ट्रीटमेंटनंतरच माझ्या वेदना 60 ते 70% कमी झाल्या, नंतर दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये अजून कमी झाल्या, तिसऱ्या ट्रीटमेंटमध्ये पूर्णपणे नाहीशा झाल्या। अशा मी 7 ट्रीटमेंट घेतल्या। 7 ट्रीटमेंट घेतल्यानंतर मग परत एक आम्ही फॉलो रेग्युलर 7 ट्रीटमेंटनंतर पूर्णपणे फिट होतो, मला काहीही त्रास नव्हता। त्यानंतर मी आता आज 7 ते 8 महिन्यांनी परत रेग्युलर फॉलोअपसाठी आलेलो आहे। मला त्रास काहीही नाही आहे, पण रेग्युलर फॉलोअपसाठी आलेलो होतो। पण मी ज्यावेळी माझी ट्रीटमेंट जानेवारीमध्ये संपली त्यानंतर मी माझ्या म्हणजे राहणीमान वगैरे म्हणजे पहिल्यासारखं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे। त्यानंतर आत्ता मला कोणताही त्रास नाही आहे। इवन ट्रीटमेंट संपल्यानंतर 6 ते 8 महिन्यानं सुद्धा नंतर सुद्धा मला काही त्रास नाही आहे। आलेली आहे। थँक्यू सर। ओके, थँक्यू, धन्यवाद सर। रिलॅक्स रिलॅक्स, उघडा डोळे उघडा।